राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर माझे वैयक्तिक मतभेद कधीच नव्हते. ते एक चांगले नेते असून ते धाडसी निर्णय घेत आहेत. माझ्याही प्रचाराला ते येणार आहेत, त्यामुळे आमच्यात कोणताही मतभेद नाही, असा निर्वाळा सातारा येथील पत्रकार परिषदेत विजय शिवतारे यांनी दिला. असं आहे की राजकारणामध्ये अनेक वेळी वेगवेगळ्या घटना घडत असतात. राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा दुश्मन नाही आणि कोणी कायमचा मित्र नाही. वैयक्तिक काही हे नसतात, परंतु काही मर्यादा न पाळता जर एखाद्या वेळेस काही चुका जर झाल्या तर त्याचे परिणाम होत असतात दोन्ही बाजूला. ते झालं, पण आज अजितदादा बरोबर आहेत. अजितदादा राज्याचे एक प्रमुख नेते आहेत. आज माहितीतला एक प्रमुख पक्ष त्यांचा आहे. अतिशय धाडसी आणि निर्णय क्षमता असणारा आणि त्याचबरोबर अंमलबजावणी करणारा एक नेता आता या महायुतीमध्ये आल्यामुळे दुधात साखर पडलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे महायुतीमध्ये त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांनीच केलेलं आहे. पण अजिबात अडचण नाही आणि वैयक्तिक दुश्मनी कोणाशीच नसते. त्यामुळे उद्या आता माहितीचा प्रचार तुम्ही आता म्हणता की कसं पाहता, उद्या आता पुरंदरला मी असल्यानंतर अजितदादा माझ्या प्रचाराला येणार आहेत ना, काय अडचण आहे? त्यामुळे चुकीचं काय नाही, पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. निश्चितपणे जास्तीत जास्त लोकांना निवडून आणण्याचं प्रयोजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा या देशाचं संपूर्ण सत्ता संपूर्ण हे त्यांच्या हातात दिलं पाहिजे देशाच्या हिताच्या दृष्टीने. आणि म्हणून अजितदादा सुद्धा इथे का आले, त्याचं कारणच एक आहे की देशाची सत्ता अतिशय प्रभावीपणे चालवणारे जगविख्यात असा आमचा कोण नेता असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. त्यांना साथ देऊन राज्य पुढे चालवणे याच्यासाठी अजितदादा आले. ते बोलत आहेत विकासासाठी, काय चुकलंय त्यांचं, काही असेल पाठीमागचं. त्यामुळे निश्चितपणे दादांच्या बरोबरीने देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथभाई शिंदे असतील, तिन्ही ताकदवार नेते आहेत, लोकांमधले नेते आहेत, लोकांच्यासाठी रात्रंदिवस काम करणारे नेते आहेत आणि धोरण घेऊन चालणारे महत्वाचे विकासाचे निर्णय घेऊन चालणारे लोक आहेत. निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व महायुतीचं पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान होईल. आणि मला तर वाटतंय 45 ते 48 च्या 48 सीट त्या महायुतीची.